नमस्कार मंडळी मी सचिन इंगोले महाराष्ट्रातील क्रमांक एकचे यूट्यूब चॅनल पॉवरमध्ये आपलं स्वागत करीत आहो आणि मी बऱ्याचशा भागात पाहत आहो की यावर्षी टमाट्याची आवक वाढल्यामुळं भाव घटलेले आहे तर त्यावरून माझ्या लक्षात आलं की टमाटा पिकाची लागवड यावर्षी महाराष्ट्रात भरपूर झालेली आहे आणि मी एक दोन प्लॉटचा प्लॉटला व्हिजिट दिली माझ्या असं लक्षात आलं की सध्याच्या परिस्थितीमध्ये टोमॅटो पिकावर नागळीचा प्रादुर्भाव सगळ्यात मोठ्या प्रमाणात मला जाणवला तर त्यामुळं त्यासाठी बरेच शेतकरी बरेचशे औषधं बाजारातून आणून त्याचा उपयोग घेतात आणि परंतु त्याचे रिझल्ट पाहिजे तसे त्यांना मिळत नाही तर त्यासाठी काय केलं पाहिजे हे आज मी तुम्हाला इथे सांगणार आहो तर त्याआधी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका सोबत बेलायकनला टच करा जेणेकरून जे आपले नवीन व्हिडिओ येतील त्यासंदर्भात तुम्हाला वेळोवेळी नोटिफिकेशन मिळत राहील तर मंडळी पहा बऱ्याचशा भागात तर टोमॅटोची लागवड होत असते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि त्यावरची सगळ्यात घातक म्हटली तरी चालेल कारण ती परत परत रिपीट होत राहते ती कीड आणि ती खूप त्रासदायक ठरते आणि त्यानंतर मग सुद्धा येतो आणि पूर्ण झाड जाड़ हा झाडे कोलमडून जातं तर त्यासाठी काय उपाययोजना केली पाहिजे तर मी नागळीबद्दल बोलतो आहे तर तुम्हाला बाजूच्या फोटोमध्ये दिसत असेल नागळी कशा प्रकारे असते ते तर आ, हे झालं नागळी आणि अशी जर तुमच्या पिकावर दिसत असेल लक्षणं तर ह्यासाठी बाजारामध्ये अबामेक्टीन नावाचा एक घटक मिळतो बाजारात अबासीन नावाने उपलब्ध आहे त्याचा बारा ते पंधरा मिली प्रति पंधरा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करायची आहे आबा सिन आबा मेकटींची आणि दुसरं त्यासोबत घ्यायचं आहे तुम्हाला डायक्लोरोव्हॉस डायक्लोरोव्हॉस म्हणजेच बाजारात नुआन नावाने प्रसिद्ध आहे तर त्याचा डोस तुम्हाला घ्यायचा आहे पंचवीस मिलीचा अशा प्रकारचं या दोन औषधांचं कॉम्बिनेशनमध्ये तुम्हाला स्प्रे करायचा आहे आणि त्यावेळेस तुम्हाला त्याची खूप जबरदस्त अशी रिझल्ट मिळतील आणि त्याच्यासोबत त्याच्यासोबत तुम्हाला एखादं नेटिवसारखं बुरशीनाशक घ्या आणि शक्य होत असल्यास झिंक आणि फेरस या दोन घटकांची फवारणी यावेळेस करायची आहे कारण टोमॅटो निघत आहे झिरो बावन चौतीस आणि फेरस आणि झिंक अशा प्रकारचे जर औषधं तुम्ही स्प्रे केले तर याचा फळांचा आकारसुद्धा चांगला होईल आणि त्या नागळीचा समूळ नायना नायनाट याने होईल आणि हा स्प्रे रिपीट जरी केला तुम्ही आठ आठ दिवसाच्या अंतराने तरी तुम्हाला लाँग टाईम त्याचं जे आहे ते तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळेल त्याचा प्रादुर्भाव कमी होईल तर अशा प्रकारचं नियोजन करा मित्रो तुमचा टोमॅटोसुद्धा फ्रेश राहील आणि फळांचा गुणवत्तासुद्धा चांगली राहील तर मित्रो हा जर व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका शेतकऱ्यांच्या ग्रुपमध्ये पाठवा म्हणजे त्यांनासुद्धा या व्हिडिओचा फायदा होऊ द्या तर मित्रो म्हणून म्हणतो लक्षात ठेवा असेल वावर तर सबस्क्राईब करा ॲग्रीपावर धन्यवाद